அப்பா அப்பா ப்ளீஸ் ஏ ஐ ஐ ரடுங்க கோஸ் ப்ளீஸ் ஐ மாஸ் மாமன் कसं झालं रे बोलतात काय असं काय करतेस माझा आप्पा प्लीज तुम्ही तरी सांगा तिला मी काय आणि कसं समजवायचं रे ब्लड कॅन्सर तुला आमच्या कुठल्या जन्माचं पाप तुला भोगावं लागतंय रे आप्पा आप्पा प्लीज रडू नका आई प्लीज माझं ऐक रडू नकोस मला हे असं बघवत नाही तुम्हाला दोघांना आणि माझ्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी आलं हेही सहन नाही होते मला आप्पा जे आहे ते आहे मला ही गोष्ट आधीच समजली होती पण तुमच्याशी बोलायचा धीर होत नव्हता मला आप्पा तुम्हीच म्हणायचात ना की सगळं तो ठरवतो तो घडवतो आपण फक्त त्याच्या हातातली चावीची खेळणी कदाचित त्यांनी एक खेळणं लवकर बंद करायचं ठरवलं असेल अरे पण हे काय वय आहे काय रे हा आप्पा मी काय बोलणार याच्यावरती खेळणं किती वेळ चाललंय हे तू नसेल बघत आणि आई अगं तू एवढी काळजी करू नकोस अगं सगळंच काही संपलंय असं नाही काही तुला माहिती का कॅन्सर वरती खूप संशोधन चालू आहे रिसर्च चालू आहेत काहीतरी औषध निघेल ना एखादं माझा ट्रेन मधला मित्र मला म्हणायचं आहे की कॅन्सर काही आता फार मोठा रोग राहिलेला नाही आहे तर प्लीज आई काही काळजी करू नकोस हे बघ आई मी ना काही डॉक्टरांशी कार्ड सुद्धा जमा केली त्यातल्या दोन डॉक्टरनी मला सांगितलंय काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल म्हणून खरंच होईल ना रे सगळं अगं हो आई 100% काय 101% सगळं निघत मग आजच्याच तू डॉक्टरकडे जा अहो तुम्ही याच्या सोबत जा आणि डॉक्टरना म्हणावं आमचा मुलगा आम्हाला परत हवाय हो त्याला लवकर बरं करा बाबा डॉक्टर कृपलानी माझ्या ओळखीचं आहे फार मोठा सर्जन आहे ग फार मोठा सर्जन आहे कॅन्सरवरती फार मोठा डॉक्टर आहे हे रुक्मिणी काळजी करू नकोस तू मी 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 माझी ओळख आहे याची ह्याला मी सांगेन कुठली ओळख कुठं उभी पडते कोणास ठाऊक आप्पा आपण एक काम करूया आपण उद्याच जाऊया त्यांच्याकडे किंवा तसं कशाला मी आत्ताच फोन करतो हा खरंच खरंच बरा होईल ना वामन विश्वास आहे ना माझ्यावर तुझा आहे ना मग सांगतो मामा नक्की बरा होणार ठीक आहे हे बघ डॉक्टरनं म्हणावं त्याचं जे काय पथ्य पाणी आहे औषध पाणी आहे ते मी सगळं सांभाळेन मी काळजी घेईन त्याची लहानपणी नव्हता का त्याला गोवर झाला तेव्हा नुसता पथ्यानेच बरा झाला होता तो आणि दुसरं एक सांगा डॉक्टरना की त्याला म्हणाव हॉस्पिटलमध्ये वगैरे नका ठेवू घरीच ठेवा मी सगळी काळजी घेईन मी बघेन त्याच्याकडे हो वामनला औषधाची सवय नाही आहे हो ॲलर्जी होते त्याला आणि औषध उष्ण असतात ना तोंड येतं त्याचं आप्पा आपण एक काम करूया आपण उद्याच डॉक्टरांकडे जाऊया मी आत्ता डॉक्टरांशी बोलून ठेवतो द्या Ah
रुक्मिणी अजून नाही काय संपलं कॅन्सर की नाही फक्त तिसऱ्या स्टेज मध्ये फार डेंजरस असतो पहिल्या आणि दुसऱ्या स्टेज मध्ये तो बरा होतो ग बरा होतो तो वामन आता कुठं सुरुवात झाली आहे नाही वामन बरा होणार तू काळजी करू नकोस माझी खात्री आहे वामन बरा होणार हसणार खेळणार तू मात्र रडू नको विश्वासच नाही बसत आहे एक हसता खेळता माणूस आपल्यापासून दुरावणार हा दिवस कधीच येऊ नये मला तर काही सुचतच नाहीये मला वाटत आत्ता आपण वागतोय तसं आपण वागायला नको बाबा खूप हळवे झालेत कुठल्याही परिस्थितीत त्यांना एकटं वाटत कामा नाही आता म्हणून मी एक निर्णय घेतलाय मी घर सोडून जाणार नाहीये खरंच आणि यापुढे आपल्यात वादविवाद नसतील पण हे फक्त त्यांच्यासाठी आहे आपल्यात जे काही आहे ते आपल्यातच राहील निदान त्यांच्यासमोर तरी आपण चांगलं नॉर्मल असणं गरजेचं आहे हॅलो ए जिग्नेश बेटा क्या मजा आ रहा है उधर वामनराव देशमुख के यहाँ तीखा खाना थाली थाली पीठ पिटलं ये सब मजा आ रहा है ना हॅलो हॅलो बेटा हॅलो क्या बात है जिग्नेश बेटा क्या बात है क्यों रो रहा है तू अभी अभी अदिति भी आई यहाँ पे वो भी रो रही थी क्या बात क्या है बेटा पापा मैं जानता हूं कि वो मुझे पसंद नहीं करते लेकिन ये भी तो सच है ना पापा कि वो दिल के बुरे नहीं है उनके साथ ही क्यों ऐसा होना था पापा एंड यू नो व्हाट इतना कुछ होने के बाद भी उनके चेहरे पे एक हल्की सी मायूसी भी नजर नहीं आ रही उनमें आज भी वही एनर्जी है पापा जो पहले हुआ करती सच तो ये है पप्पा कि नहीं हिम्मत हार गया समझ में नहीं आ रहा कि मैं क्या कहूं पप्पा उनसे हेलो हेलो बेटा देखो मेरी बात ध्यान से सुनो
इतनी डिफिकल्ट सिचुएशन में तुम वहां हो ना बेटा, उनको संभाल। ये कहूं कि आप चिंता मत करो, मैं अदिति का ख्याल अपने अपने दिमाग से निकाल दूंगा, या फिर ये कहूं कि आप अदिति के लिए बेफिक्र रहो, मैं हूं ना, मैं उसका ख्याल रखूंगा। क्या कहूं पापा? कुछ मत कह, कुछ मत बोल बेटा, बड़ा जरूरत है उनको तुम्हारी, सहारा बन उनका। आप अदिति को संभालेंगे ना पापा? उसे भी जरूरत है पापा। तेरा बाप इतना भी बुरा नहीं है बेटा, तेरी माँ गई है उसके पास, उसके कमरे में, चिंता मत कर अदिति की, तू सिर्फ बेटा उनका ख्याल रख। बाय। चुकलं माझं, खरतर मी तुला सगळं सांगायला हवं, पण माझी हिम्मतच नाही झाली ग। मी खूपदा ठरवलं की तुला येऊन सगळं सांगायचं, पण वैरी नाही सांगू शकले ग मी। शांत आहे सगळं पहिली, आज जे घडलं ते कदाचित काल घडलं असत, परवा सुद्धा घडलं असत, पण म्हणून तो दिवस माझ्या जीवात जीव नव्हता का? पण आज सकाळपासूनच लक्षणं दिसायला लागली, तेव्हाच मी ठरवलं समारंभात नाही सामील व्हायचं। दादाला तिथे काही झालं असतं आणि मी पटकन बोलले असते तर म्हणून मी ठरवलं की नाही यायचं समारंभात। मैनी तू प्लीज असं समजू नकोस की मी ही गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवणार होते। मैनी तू असं प्लीज मनात धरू नकोस का, मी सगळं तुला सांगणार होते, पण मी तुला जाब विचारायला नाही आले शांता। तुझं दुःख कळत का नाहीये मला? माझ्या इतकंच प्रेम आहे तुझं तुझ्या भावावर। तुझी अवस्था माझ्यापेक्षा काही वेगळी नाही बहिणी। आई आणि आप्पा कठीण आहे ना, हे सत्य स्वीकारणं त्यांच्यासाठी किती कठीण आहे। मग दादा यांनाच पाठवलंय आई आप्पांनी, आई अप्पांना सावरायला। यांनी स्वतःला सावरलेलं पाहिलं ना त्यांनी, दुःखाला सामोरं जायचा धीर येईल त्यांना। मला माहिती आहे आता तू कोणत्या परिस्थितीमधून जातेस,
तू रडू नको असंही मी तुला सांगू शकत नाही. अगं बेडे, तुझ्या जागेवर मी असले असते ना तर माझी ही अवस्था तुझ्यासारखीच झाली असते. तरी पण काय आंटी, जिग्नेशच्या बाबांनी आणि माझ्या बाबांनी आमच्या लग्नाला विरोध केला. आजही आहे त्यांचा विरोध. काही दिवसापूर्वी एक छोटासा आशेचा किरण दिसायला लागला होता. माझे बाबा जिग्नेशचे चांगले वागायला लागले होते. जिग्नेशच्या बाबांचे माझ्याबद्दलचे समज गैरसमज दूर व्हायला लागले होते. पुन्हा एकदा आमच्या भविष्याची स्वप्न रंगवायला लागलो होतो. पण कदाचित देवाला ते मंजूरच नाहीये म्हणून त्याने माझ्या बाबांना. अगं आदिती, देव त्याची ड्युटी करतोय. त्यांना माहितीये आपल्या आयुष्यात सुख दुःखांचं बॅलन्स कसं ठेवायचं. ते कसल्याही वस्तूचा अतिरेक होऊ देत नाही. त्याला हेही माहित आहे सुख किंवा दुःख हे कोणत्याही वस्तूच अतिरेक झालं तर ते आपण नाही पचवू शकणार हेही त्याला कळतंय. म्हणून तर त्याच्या या खेळात खेळणं म्हणून माझ्या बाबांना वापरेल का. तो खेळत नाहीये बेटा, तो तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. करू दे त्याला प्रयत्न काहीही सांगण्याचा, मला काही नाही ऐकायचं त्याचं. आता तू असं म्हटला तर तू हरली आहेस असं मत होईल त्याच. मी हरले ना तरी मी त्याला नाही जिंकून देणार. मला माझ्या बाबांना वाचवायचं आणि मी काही करून त्यांना वाचवलं माझ्या बाबांना वाचवायचं. अदिती सावर स्वतःला बेटा, अजून आयुष्याला म्हणावी तशी सुरुवातही नाही झाली आहे तुझी. माझ्या बाबांच्या आयुष्याचं काय, त्यांचं वय आता मृत्यू कवटाळायचं सांगा ना. अदिती बेटा, मैं तुम्हें कैसे समझाऊं. बेटा एक बात तो हमें माननी पड़ेगी कि इस दुनिया में कोई एक ऐसी शक्ति है जो हमारी समझ से परे है. कुछ लोग उसे भगवान मानते हैं तो कुछ अपना नसीब, कुछ उसे मंदिर में ढूंढने जाते हैं तो कुछ अपनी हाथ की रेखाओं में या कुंडलियों में. लेकिन एक बात पक्की है बेटा कि वो शक्ति हमसे बहुत ताकतवर है, हमारी समझ से बहुत ताकतवर. मैं ये नहीं कहती बेटा कि इस शक्ति के शरण जाओ, लेकिन इसे समझने की कोशिश तो करो. ये शक्ति बुरी नहीं हो सकती बेटा. मुझे मेरे बाबा ने जो ब्लड कैंसर डिटेक्ट झाला तो देव जे लोग वाइट वागतात ना त्यांना देव काहीच नाही करत. माझ्या बाबांनी कोणाचंच वाईट नाही केलंय. मग त्या आदिती ती शक्ती जिंकली आहे. तू तुझ्या बाबांची चांगली बाजू बघायला लागलीस जे यापूर्वी तू या बाजूचा विचार सुद्धा केला नव्हतास. अदिती तूच तुझा बाबांचा वीक पॉइंट आहेस. त्यांनी तुझ्यासाठी खूप केलंय ग राणी. नाव इट्स युअर टर्न. तू त्यांना हात दे. त्यांना याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुझ्या मदतीची गरज आहे. त्यांचा स्ट्रॉंग पॉइंट हो बेटा, कारण तुझे बाबा कधीही कमजोर हात पकडणार नाही. घर तुझनी माझ घर श्रीमंताच. नमस्कार प्रेक्षको, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.